सव्वाशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या दुरुस्ती कामासाठी 14 कोटींचा निधी मंजूर झाला असून आता या इमारतीच्या अग्निसुरक्षेसाठी 2 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे मनोरुग्णालयाच्या अग्निसुरक्षेच्या कामांना गती मिळणार आहे. राज्यातील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. निधी उपलब्ध झाल्यानं रुग्णालयातील हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. सुमारे 1400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाच्या इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या इमारतींच्या डागडुजीसाठी 14 कोटी मंजूर करण्यात आले. त्यात रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेच्या कामाचा समावेश नव्हता. त्यामुळे पुन्हा या संदर्भात तरतूद करून 2,02,63,438 रुपयांच्या अंदाजित खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. प्रादेशिक रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत फायर ऑडिट करून त्यानुसार प्रादेशिक मनोरुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याबाबतच्या अंदाजपत्रकास आरोग्य विभागाकडून 13 डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार मंजुरी दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं व्यापक उपाययोजना करणं शक्य होणार आहे.